आणि काल सुद्धा एक एक्स्ट्रा मॅच पाहायला मिळाली होती. एनजी ग्रुप विपक्ष किरण डेरडेविल्स या संघामध्ये आणि सामना 3 षटकांचा असेल. चार चार षटकांचा होईल सामना. तीन षटकांचा सामना असेल. काल सुद्धा एक सामना खेळवला गेला होता एनजी ग्रुप विपक्ष किरण डेरडेविल्स, तो सामना सुद्धा 3 षटकांचा होता कारण ही एक्स्ट्रा मॅच असते. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. आणि यापुढील समालोचन करतील ते आमचे साथी समालोचक महेश धुळे, जेवली गावचा एक गोड आवाज. हॅलो 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 ओके. महत्वपूर्ण सामना असेल. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. तर बघा, नाणेफेक जिंकली होती मय ग्रुप ब्लास्टर या संघाने आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी मृणाल मास्टर ब्लास्टर. एका बाजूला ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर. बघा, खूप चांगला सामना पाहायला मिळतो आपल्याला या दोन्ही संघांच्या माध्यमातून. खूप मेहनत घेतली या दोन्ही संघांनी, 3-3 सामने जिंकून पुढे सरसावलेत आणि हा शेवटचा निर्णायक सामना कोण जिंकेल याचं उत्तर मात्र आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या बाजूला विश्वनाथ, प्रशांत, नरेंद्र, शशिकांत, आतिश, तर दुसऱ्या बाजूला सागर, सैफ, उदय, परेश असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मयूर पिसेकर देखील चांगला गोलंदाज पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मयूर पिसेकरचा संघ, मयूर ग्रुप ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूला महेश जाधव यांचा संघ मृणाल मास्टर ब्लास्टर.
एकापेक्षा एक भारी संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. सलामी लालेल जोडी आपण पाहू शकतोय सागर आणि सैफ. एक षटक सर्कल पाबंदीचं असेल ज्यामध्ये आपण दोन खेळाडू या 30 yard सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय. तर सामन्याला सुरुवात होते राईट आर्म ओवर द विकेटने मारा करेल गोलंदाज विश्वनाथ. फलंदाज सागर. सागर सुद्धा एक खूप चांगला फलंदाज आहे बदलापूर गाव संघासाठी. त्याने सतत वारंवार चांगली कामगिरी केली आहे. मात्र ह्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. इथनं खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना. आता मात्र पहिला चेंडू विरकावून दिलाय नरेंद्र माली. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आहे. नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी दोन धावा वाचवल्या मी तर म्हणेन. आणि डायरेक्ट थ्रो देण्याचा देखील त्याचा प्रयत्न खूप सुरेख होता. जर डायरेक्ट हिट दिला असता तर नक्कीच सैफ याला माघारी परतावं लागलं असतं. मात्र दैव बलंतर म्हणावं लागेल सैफ याचं. दोन धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 3 षटकाचा सामना. जवळजवळ 40 ते 45 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न उतरला असेल मृणाल मास्टर ब्लास्टर संघ. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक विलास चेंडू खाली. मात्र इथे चुकी करून बसलाय. एक सोप्पा झेल जमिनीला दान झालाय आणि दोन धावा सुद्धा मिळतील मृणाल मास्टर ब्लास्टर संघाला. आता मात्र हा सोडलेला झेल कितपत मागत पडेल तो म्हणजेच या मयूर ग्रुप ब्लास्टर संघाला येणाऱ्या चेंडूवरती कळेलच. कारण मयूर ग्रुप ब्लास्टर संघाला सुद्धा माहिती आहे सागर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याचा झेल आपण सोडतो त्यानंतर उर्वरित चेंडू त्याला फेकणं म्हणजे खूप कठीण असणार आहे. कारण 3 षटकांचा सामना आहे आणि असे झेल सोडणं खूप मागत पडू शकतं. आता मात्र यॉर्करलाईनचा चेंडू होता. काही समजलं नव्हता सागर याला. मात्र तरी देखील एक धाव मिळेल नक्कीच खुन्नस क्रिकेट या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांना इथे हार मंजूर नसणार नाही नसणार आहे. कारण जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 प्रवेश करेल. आणि विश्वनाथ पहिलं षटक घेऊन प्रगतीपथावर. 3 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करतोय पुन्हा एकदा सैफ. आता मात्र थोडीशी दुखापत झाली आहे. बघायचं आहे जायचं आहे पाणी घेऊन जायचं आहे. थोडीशी दुखापत झालेली दिसते फलंदाज सैफ याला. बॅटची कड घेऊन चेंडू डायरेक्ट डोळ्यावरती लागलाय. त्यामुळे दुखापत जास्त मोठी नसावी.
निर्धाव चेंडू फेकला जातोय. विश्वनाथाच्या मार्फत चार चेंडूंचा खेळ संपलाय. विश्वनाथाच्या गोलंदाजीमधला अजूनही दोन चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो परेश किनारे. खूप मोठी जबाबदारी आहे. येणारे 14 चेंडू शिल्लक असतील आणि या 14 चेंडूवरती जवळजवळ 30 ते 35 धावा तरी जमवण्याचा मानस असेल या मृणाल मास्टर ब्लास्टर संघाच्या फलंदाजांचा. पुढचा चेंडू ओवर द विकेटने लोअर फुल टॉसमध्येचा चेंडू खूप चांगला चेंडू होता. मात्र क्षेत्ररक्षण तिथे गच्चाळ पाहायला मिळतंय. पहिल्या अटेम्प्टला जेल चेंडू पकडला होता मात्र नंतर चेंडू हातातून निसटला. तो थेट सीमारेषे पार गेला चौकारासाठी. धन्यवाद डीजे. बघा या चार धावेने धावसंख्या वाढते ती 9 या धावसंख्येवरती. अजून शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक. आता मात्र बॅटची कडा घेऊन बाल बाल बचावला गेलाय परेश. आणि परेश सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं खूप महागात पडू शकेल या मयूर ब्लास्टर संघाला. कारण अजूनही सागर आणि परेश सारखे फलंदाज मैदानामध्ये आहेत. तोपर्यंत एक मोठी धावसंख्या नक्कीच उभी करू शकतात या मृणाल मास्टर ब्लास्टर संघाचे फलंदाज. बघा परेश शिनार याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी तेजस ठाकरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. असतं तुम्हाला ठाऊक असेलच कारण खूप संघ झगडावं लागतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा करण्यासाठी. आणि जास्त उशीर करू नका. सूर्य अस्ताला चाललाय. पहिलं षटक अतल्य विश्वनाथने मी वाट बघू. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू लेग साईडच्या खूपच बाहेर आहे आणि अस्वेर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. ती म्हणजेच मृणाल मास्टर ब्लास्टर संघाला धावसंख्या पुन्हा एकदा एकने वाढेल. धावसंख्यावरती 12 धावा. त्याचा गुरुनाथ इथनं कमबॅक करतोय की सागर त्याच्यावरती हल्ला चढवेल. आता मात्र सुरेख फटका बॅक टू द बॉलर. मात्र कोणत्याही संधी नव्हती चेंडू पकडण्याची गोलंदाज गुरुनाथ याला. आणि आता नक्कीच एक अप्रतिम कॉटन बोल्ट पाहायला मिळाला असता गुरुनाथ त्याच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली ती परेश किनारे याच्याकडे. खूपच लकी आहे या मैदान परेशसाठी कारण 2 चेंडूमध्ये 14 धावासुद्धा या फलंदाजाने या मैदानावरती चेस केल्या होत्या. एक विक्रमच म्हणावा लागेल परेशाचा. आता मात्र पुन्हा एकदा गुरुनाथ तू परेश. लोअर पद्धतीचा चेंडू होता त्यामुळेच बीट केले फलंदाज परेशाला. मित्र म्हणजे वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच कुठेतरी हरलंय गोलंदाजाने. त्यामुळेच हा चेंडू बीट झाला फलंदाज परेश. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक असतील 3. पुन्हा एकदा फलंदाज मात्र इथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलाय. दबाव आता परेशवरती असणार आहे कारण धावा इथनं येत नाही आहेत. फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत शिल्लक आहे. 8 चेंडूवरती हाणामारी करावी लागणार आहे. आता मात्र शॉर्ट लेनचा चेंडू होता. वाकून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पंच इशारा देत होते परेशाला. मात्र काही फायदा नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव गेलाय परेश. शेवटचा चेंडू असेल गुरुनाथ याचा. पाहिजे कशा प्रकारचा चेंडू फेकते गुरुनाथ. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू फलंदाज मात्र इथे बाद. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव गेलाय परेश. आणि 13 या धावसंख्येवरती दुसरा गडी पहिला गडी बाद झालाय. म्हणजे मृणाल मास्टर ब्लास्टर या संघाचा डीजे.
चार चेंडू निर्धाव खेळले परेशाने आणि त्याचा दबाव आता जाणवतोय मृणाल मास्टर ब्लास्टर या संघावरती, कारण तीन षटकांचा अवघ्या तीन षटकांचा सामना आहे आणि या अवघ्या तीन षटकाच्या सामन्यामध्ये चार चार चेंडू संघनायक परेशाने निर्धाव खेळणं कुठेतरी चुकीचं वाटतंय सर्व क्रीडा रसिकांना आणि मृणाल मास्टर ब्लास्टरच्या खेळाडूंना सुद्धा. त्यामुळे आता सागर याच्यावर जबाबदारी आहे, शेवटचा षटक घेऊन येतो म्हणजे शशिकांत लोंगले. हे खूप चांगला गोलंदाज आहे बेलोली संघाचा. आता मात्र मयूर ग्रुप ब्लास्टर संघाकडनं खेळताना शेवटचं षटक पाहायचं या षटकामध्ये किती धावा कुठल्या जात आहेत, कारण सागर खूप चांगला फलंदाज आहे मृणाल मास्टर ब्लास्टर संघाचा, त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारीसुद्धा आहे. पहिला चेंडू ओरपीच होता, क्षेत्ररक्षक मात्र जे तैनात, चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. आव्हान तर मयूर ग्रुप ब्लास्टर संघासमोर ठेवलं तर नक्कीच गोलंदाजीच्या जोरावर ते या सामन्यात शिरकाव करू शकतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर याच्यासाठी, आता पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र क्षेत्राशी तिथे तैनात नरेंद्र माळी आणि अचूक असा झेल टिपलाय फलंदाज बाजतोय सागरच्या खेळीचा अंत. टीजे मालिके पलीकडे चार धावांसाठी चौका. आणि त्याच्या बॅटमधून प्रणित याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विजय चौकार खेचला होता तोच प्रणित. आता मात्र शशिकांत लोंगल्याच्या गोलंदाजीचा सामना करेल. अजून तीन चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे या षटकातील. अगं तीन चेंडूवरती मोठे फटके मारतोय काय प्रणित. शॉर्टलेनचा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू सी मारे शापार, षटकार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय प्रणित याच्या बॅटमधून. मित्र धाव संख्येवरती डीजे डीजे बघा खूप महत्वपूर्ण धावा येतात प्रणित. पाहिलं तर खूप चांगला फलंदाज, एका सामन्यामध्ये तो खेळला नव्हता मात्र आत्तामध्ये त्याची पूर्ण जबाबदारी पार पाडताना दिसतोय. ते म्हणजे मयूर ग्रुप ब्लास्टर या संघाला. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही, बरोबर 5:40 होत आहेत, निश्चितच 6 कंप्लीट मात्र सामना संपला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. सर उमेश धुळे यांना विनंती असेल यांचं व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. चित्ताचं विश्वनाथचे वडील सुद्धा मात्र सामना पाहण्यासाठी जरूर आलेत, त्यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावरती, कारण आजच्या दिवसामध्ये विश्वनाथने हा दिवस गाजवलाय. निश्चित म्हणायला यायचं काही हरकत नाही आहे, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. आता मात्र त्याचे वडील इथे आपल्यासोबत जॉईंट होतील, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निश्चितच
आपण पाहू शकता त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित असते. शेवटची लढत असेल. चला जाऊ मैदानाकडे. एका बाजूला मयूर ग्रुप ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला मृणाल मास्टर ब्लास्टर संघ. 31 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 31 धावा. आघाडीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. विश्वनाथ धुळे दुसऱ्या बाजूला अतिश थोरवे याला आपण पाहू शकता जोडी मैदानावरती. चला लगेच सामना चालू करायचा. इथे मात्र मॅच बनवली जाईल कारण दोन्ही संघाची अस्तित्वाची लढत असेल, प्रतिष्ठेची लढत असेल आणि आपल्या संघ मालकाच्या मात्र नावासाठी ही लढत असेल. एका बाजूला प्रतीक पिसेकर आणि दुसऱ्या बाजूला महेश जाधव असा सामना मात्र पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज. सलामीला स्ट्राईक एंडला मात्र अतिश थोरवे त्या मात्र विश्वनाथ धुळे न स्ट्राईक एंडला. चला सामना चालू करायचं. विश्व ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. थोडी संघासाठी मात्र शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या वतीने. पण एकदा पहिला चेंडू कोलाड्यापर्यंत जात आहे. इथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक उदय चेंडू खाली. अतिशय चांगला प्रयत्न तोपर्यंत फक्त सिंगल एका धावेने. इथे मात्र अतिश स्वतःच वैयक्तिक व संघाचं खातं. इथे मात्र एका धावसंख्येने अकाउंट ओपनिंग केलं जात आहे. 31 धावांची गरज आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 31 धावा, 17 चेंडू 30 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज सचौधरी विश्वनाथ. परेश साडे फुल्लेंचा चेंडू जरूर होता. ऑनसाईडला चेंडू जरूर लागला. कार्पेटच्या साह्याने अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. इथून मात्र जर विचार केला तर निश्चितच क्षेत्ररक्षक प्रणित मात्र चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळत होतं. तोपर्यंत फक्त सिंगल एका का धाबेने. इथून मात्र संत सुरुवात. प्रतीक पिसेकर संघ जे आपल्याला पाहायला मिळते. मयूर ग्रुप ब्लास्टर संघ विचार केला तर निश्चितच दोन्ही संघाच्या बाजूने ब्लास्टर हा नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. कोणता संघ ब्लास्ट करेल या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा परेश अतिश साडी मोठा फटका. इथून मात्र मारायच्या नादात दांडी गोल त्रिफल्ला चित पहिला धक्का. एक बिग विकेट परेश साडी फलंदाज अतिश थोरवे बॅक टू द पॅवेलियन. त्यानंतर मात्र आपल्याला जरूर संधी देण्यात येईल. इथे मात्र दोन धाबा धाफलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात संत सुरुवात ज्या प्रकारे अतिशने केली विश्वनाथने देखील जर विचार केला तर एका धाबेने मात्र सुरुवात केली आहे. स्वतःचा अकाउंट ओपनिंग एका या धावसंख्येने केलं आहे. इथे मात्र विचार केला तर फलंदाजीसाठी इथून मात्र आता मात्र मैदानामध्ये शशिकांत लोंगलेला आपण पाहू शकता ज्याने मात्र बेलवली संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी दिली आहे. स्वतः संघनायकाची भूमिका या खेळाडूकडून साकारली जाते. तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. धावसंख्या धाफाकावरती दोन धाबा अतिशय चांगला कमबॅक. गोलंदाजी वर्तमान आपण जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजीचं वर्चस्व समाधान आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून मात्र गंधर्व सुपर किंग या संघाला मात्र या मैदानावरती धूळ चारली गेली आहे. इथून मात्र जर विचार केला तर निश्चितच 18 चेंडू 31 धावांची गरज असताना आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघा सामना बॅलन्स आहे. सामना कोणत्याही बाजूने चुकेल यामध्ये मात्र अनिश्चितता फार आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शशिकांत साडी ऑनसाईडला चेंडू तटवला जातोय. इथे मात्र स्वतः गोलंदाज परेश मात्र जर विचार केला तर गोलंदाज इथून मात्र चांगली होती. तिथून मात्र जर विचार केला तर कलेक्शन थोडंसं चुकीचं परेशचं पाहायला मिळालं. निश्चितच धावचीची संधी इथून मात्र झाली असती परंतु संधी इथून मात्र नाकारली जाती आहे. आता मात्र सिंगल सिंगल आणि सिंगल या तीन धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ साडी चौथ्या पाचव्या क्रमांकाचा चेंडू इथून मात्र पाहतोय. विश्वनाथ साडी शफल झाले होते. जागा बढून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही आहे कारण डाब्या एसटीचा चेंडू खूपच खूपच बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत एक अतिरिक्त धाव या धावफलकावरती जोडली जाईल आणि या अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल तर म्हणजे चार या धावसंख्येवरती. इथून मात्र संत सुरुवात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. इथून मात्र चौकार षटकार या षटकामध्ये पाहायला मिळत नाही आहे. चार चेंडूची फेकी झाली. चार धाबा धाफलकामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विश्वनाथ मोठा फटका. इथून मात्र
लेग विफरचे अपील इतर मात्र पंचांनी स्वीकारली नाहीये. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पूर्ण संघ प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. फिरोज खान सर इथून मात्र कोणत्याही प्रेशरला कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीये. सातत्याने आम्ही पाहिलंय महाराष्ट्रभर दौरा करत असतात पंच, परंतु अचूक वेळी अचूक कामगिरी सुद्धा या पंचांची आपण पाहिली आहे. आता मात्र लेगबायच्या स्वरूपाने एक धाव इथे एकवटली जाते आहे. शेवटचा चेंडू परेचा आपण पाहतो. 31 धावांची गरज असताना 31 धावांचा पाठलाग हा संघ करतोय. कुठे चौकार आणि कुठे षटकार मात्र इथून पाहायला मिळत नाही आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग शॉट चेंडू बराच कालावधीमध्ये. जितकी जास्त उंची लांबी कमी क्षेत्ररक्षण इथून मात्र चांगलं होतंय. सुरेश चेंडू खाली झेलबादच्या स्वरूपात अजून एक बिग विकेट फलंदाज बाद. त्याचा परिसर कौतुक केलं जाईल, कारण पाबंदीच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या निश्चित समाधान सातत्याने सांगत असतो. परिसर हा मैदान फार लकी आहे असं म्हटलं जाईल, कारण सातत्याने मात्र विक्रमसुद्धा या खेळाडूच्या नावावरती या मैदानावरती पाहायला मिळतात. 2 चेंडू 14 धावांची गरज असताना सामना आपल्या बाजूने कसा झुकवला असेल तर मात्र परेशला विचारा एकदा. निश्चित तोच परेश मात्र गोलंदाजीच्या उंबरट्यावरती होता. 5 धावा धाव फलकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. समीकरण फार कठीण होऊन बसले ते म्हणजे इथून मात्र मयूर ग्रुप 11 संघाला, कारण जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 13 धावा जमाव्याच लागतील. सामना अजून फिनिश नाही झाला, कारण या मैदानामध्ये शर्यत अजून मात्र संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. स्वतः नरेंद्र माळी मात्र संघनायक मैदानामध्ये पाहायला मिळतात. पण एकदा मोठा फटका डिबॅकर्स कोलेग रिझनमध्ये. जागा क्लिअर होते आहे. झेल इथून मात्र सोडली जाते. चेंडू सीमारेषे बाहेर. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी बीपीएल चौकार. मात्र छेल टिपला मागच्या शेवटच्या चेंडूवरती. तोच सुरेश तेच चित्र मात्र मैदानावरती पुन्हा एकदा. कार्बन कॉफी मात्र पाहायला मिळाली होती. आता मात्र सुरेश कोडी जी चूक करतोय. येथे मात्र 4 धाबा एकवटल्या जातील. नरेंद्रच्या बॅटमधून खूप उशिराने आलेला चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या उंचावते. 9 धाबा धफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका इथून मात्र ऑन साईडला. कार्पेटच्या साह्याने अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तोपर्यंत सहजतेने या 2 धावा एकवटल्या जातील. अतिशय चांगली बॅकिंग इथे मात्र होताना पाहायला मिळते. निश्चितच ऋतिक मात्र चेंडू खाली जरूर होते. आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 11 या धावसंख्येवरती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या स्थिरावली आहे. 31 धावांची गरज असताना बघा सामना अजूनही बॅलन्स आहे. येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जमा केल्या तर निश्चितच हा संघ सुद्धा या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर पिसेकरचा. नरेंद्र साडे मोठा फटका ऑन साईडला. चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषे बाहेर. एक्साइटिंग पॉवर. बॉल गोज ऑन. 6 रन. पद असेल तर लगेच फर्स्ट एड बॉक्स आता जरूर घ्यायचं आहे. चला आपण रिलेटिव्ह इथं मात्र कोण असेल तर लगेच फलंदाज इथून मात्र जर विचार केला तर प्रणितच्या जागेवरती खेळाडूने लगेच तिथून सबस्टिट्यूट. काही झालेलं नाही आहे, थोडीशी जखम आहे. चला दाबून ठेवा. निश्चितच हात मात्र पकडून ठेवायचा आहे. सामना चालू करायचा आहे.
सबस्टिट्यूट फलंदाज इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. सामना लगेच कंटिन्यू करायचं कारण सूर्य देवता आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेला फार महत्व असेल निश्चितच आपण पाहतोय. सातत्याने सांगितलं जाते घड्याळाचे काटे आणि सूर्य देवता मात्र आपल्यासाठी थांबत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेंद्र साडी अतिशय चांगला फटका इथून मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे होते तोपर्यंत दोन धावा रोखू शकत नाहीये आणि या दोन धावीच्या मदतीने सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर करेल नरेंद्र माळी. धावसंख्या धापलकामध्ये 31 धावांची गरज असताना 19 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. कितीला किती पाहिजे निश्चितच दुसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मयूर पिसेकरचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलाट्याचा चेंडू स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये अतिशय चांगले क्षेत्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत निर्धाव चेंडू एक एक निर्धाव चेंडू इथून मात्र या सामन्याची किंमत मोजते कारण जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर थ्री मध्ये क्वालिफाय केला जाईल. तर मात्र येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज 7-12 असं समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू 9 मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक सुरेश चेंडू वरती येत आहेत तोपर्यंत या 3 धावा सहजतेने एकवडल्या जातात. आत्ता मात्र सामन्यामध्ये थरार पाहायला मिळते. हाच तर क्रिकेट असतो क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये इथे मात्र क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघा सामना कुठे होता तर निश्चितच मी आवर्जून सांगेन. या संघाचे ओनर महेश जाधव यांना 12 चेंडू 26 धावांची गरज होती. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. म्हणजे सामना जवळजवळ दोन्ही बाजूने बॅलन्स पाहायला मिळतं. अद्याप काय होईल काय घडतंय आणि काय बिघडतंय येणार मात्र काल ठरवेल. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल एखाद्या संघाला मात्र इथे रडावं लागेल आणि एखाद्या संघाला आपण हसताना देखील पाहणार आहोत. 6 चेंडू 9 धावांची गरज. चला छोटे खेळाडू कल्पेश धुळे आपण व्यासपीठासमोर गर्दी कमी करायची आहे. बारीक जी मुलं आहेत छोटी छोटी चला जायचं काय झालं नाही आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आवाज इथून मात्र नको आहे कारण मैदानामध्ये जर विचार केला तर निश्चितच प्रेक्षकांचे हृदयाची ठोके चुकवणारा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एका बाजूचा विचार केला तर निश्चितच सलग 3 सामने जिंकणारा संघ इथे मात्र 6 गुणांवरती तो म्हणजे मयूर ग्रुप ब्लास्टर संघ. आणि एका बाजूचा विचार केला तर निश्चितच 6 गुणांवरती संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघ मृणाल मास्टर ब्लास्टर संघ कोणता संघ जिंकेल याचं उत्तर मात्र येणारा 6 चेंडूमध्ये लपलंय. नरेंद्र मात्र चेंडूवरती इथून मात्र प्रहार करेल का. 6 चेंडू 9 धावा गोलंदाजीसाठी मात्र उदय मात्र जर विचार केला तर उदयचा परिचय मात्र नरेंद्रला जरूर असेल आणि तितका दांडगा अनुभव सुद्धा उदयच्या पाठीशी मात्र कायम असेल. इथून मात्र पाहायला मिळेल नरेंद्र सातत्याने चेहऱ्यावरचा स्मित असते आपण पाहू शकतो. विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करेल का. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा पगडा इथून मात्र भारी असेल तर निश्चित या सामन्यावरती पकड उदय मराठी सुद्धा मजबूत करेल. पहिला चेंडू नरेंद्र साडी खोलवाटा चेंडू ऑन साइडला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा मानस फेकी इथून मात्र चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत या सहजतेने 2 धावा एकवडल्या जातात. तर विचार केला तर पूर्णपणे विश्वास संघ नायकाचा आपल्याला पाहायला मिळतं स्वतःच्या जबाबदारीने खेळ करत असताना. कारण तो विचार केला तर प्रतीक पिसेकरने जी जबाबदारी ढकलली आहे नरेंद्र मालीवरती ती जबाबदारी इथे मात्र साध्य करत असताना सलग 3 सामने जिंकल्यात चौथा सामना जिंकायचा आहे का असा मात्र प्रश्न निर्माण झालाय. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. हु विल विन द मॅच इथं मात्र व्हॉट अ मॅच इथं मात्र प्रेक्षकांच्या भेटीला इथे शेवटचा सामना थरार क्रिकेटचा. एकदा मोठा फटका इथून मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल चांगलं क्षेत्ररक्षण मयूरचं पाहायला मिळते. तोपर्यंत चांगली फेकी सुद्धा मात्र इथून मात्र केली जाते अतिशय चांगलं दोन्ही बाजूने दडपण आणि दडपण आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 4 चेंडू
आणि सहा धावांची गरज. विश्वनाथ इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय नाबादचं विश्व आहे. सातत्याने आम्ही आवर्जून उल्लेख करत असतो या खेळाडूचा, अतिशय गुणवान खेळाडू आहे. चांगली कामगिरी या मैदानावरती इथे मात्र या खेळाडूची राहिली आहे. पण एकदा मोठा फटका प्रहार केलाय विजयी षटकार. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे, ब्रँडेड षटकार. सामना फिनिश केलाय आणि इथून मात्र मयूर ग्रुप ब्लास्टर संघ क्वालिफाय होते सुपर थ्री मध्ये. या संघ हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक ब्रुनाल मास्टर ब्लास्टर संघ डीजे.